बोल रामकृष्ण हरी महाक्षेत्र पंढरपूर येथे जे आमरण उपोषण चालू होतं ते आता सध्याच आमरण उपोषण सोडलेलं आहे आणि रोहित दादा पवार यांनी फोनवर माझ्याशी चर्चा केल्यानुसार सगळ्यात महत्त्वाचं काम झालं जे पौर्णिमेच्या दिवसाला नामदेव महाराजांच्या वंशजावर गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हे मागे घेतलेले आहेत हा महाराष्ट्रातील वारकऱ्यातला फार मोठा विजय म्हणावा लागेल आणि भजनाच्या करता परवानगीचा विषय राहिला ते 8 दिवसांमध्ये मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करून तोसुद्धा विषय मार्गी लावण्याचं आश्वासन मला अर्थातच आमच्या विश्वारकरी सेनेला श्री रोहितदादा पवार यांनी दिलेलं आहे. या आमरण उपोषणाला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. सगळ्यात पहिले तर मी महाराष्ट्रातील पत्रकार मंडळींचे धन्यवाद व्यक्त करीन. पत्रकारांनी हा विषय अतिशय ताणून ठेवला आणि यांना प्रसिद्धी दिली अर्थातच पूर्ण महाराष्ट्रात या उपोषणाची माहिती झाली. यानंतर महाराष्ट्रातील सर्व वारकरी संघटना एकत्र येऊन खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहिले आणि सर्व वारकरी संघटनांनी पाठिंबा दिला. पूर्ण महाराष्ट्रातून सर्व वारकऱ्यांचं आम्हाला सहकार्य मिळालं त्याबद्दल धन्यवाद. आणि वंचित बहुजन आघाडी श्री प्रकाशभाऊ आंबेडकर साहेब यांनीसुद्धा आपला पाठिंबा दिला, व्हिडिओ पाठवला, त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. हे उपोषण विशेषतः नामदेव महाराजांच्या संत नामदेव पायरीच्या समोर उपोषण सोडण्यात आलं. भगवंताचा दरबार आहे आणि या दरबारात भगवंताला एकच विनंती करीन, मागणी मागील, देवा या जगावर जे कोरोनाचं संकट आलेलं आहे ते लवकरात लवकर नाहीसं होऊ दे, पिळापिळा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे. भविष्यात वारकऱ्यांवर कधीही जरी संकट आलं तर कोणत्याही वारकरी संघटनेनं समोर व्हावं, आम्ही त्यांच्या सदैव पाठीशी राहू. आम्ही जर समोर झालो तर आज जशा सर्व वारकरी संघटना एकत्र आल्या हा महाराष्ट्रातील वारकऱ्यांचा जो एकोपा आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये या उपोषणाची चर्चा होती आणि हे वारकऱ्यांना जे यश मिळालेलं आहे या यशाच्या मागंसुद्धा सर्व वारकऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे. एवढंच बोलतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. रामकृष्ण.